प्राजक्ता सुधाकर पिंगळे, राहणार धुळे, चतुर्थ वर्ष औषध निर्माण शास्त्र, डीसीएस एआरई कॉलेज ऑफ फार्मसी, नगाव धुळे। या महाविद्यालयाची विद्यार्थिनी गांधी रिसर्च फाउंडेशन द्वारा गांधी जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत अपना समोर विषय मांडत आहे, अहिंसा जीवनाचा नियम। मित्रांनो, हिंसा ही मूर्तिमंत मंत्रमुग्ध करणाऱ्या मूर्तीवर लागलेल्या धुळीसारखी असते। धूळ झटकली तर मूर्तिमंत मूर्तीतही देवपण अगदी जिवंत होतं। अगदी त्याचप्रमाणे हिंसेच्या दलदलीतून, गरिबीच्या काट्याकुट्यातून ज्ञान आणि चारित्र्याची वाट शोधत स्वतःच्या अस्तित्वाचा शिखर हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देशाच्या हितासाठीच गाठला पाहिजे हा समतेचा, बंधुतेचा, मानवतेचा आणि एकतेचा संदेश देणारा जीवनाचा एकमेव आदर्श नियम म्हणजेच अहिंसा। मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात बॅलन्स ऑफ पॉवरच्या बरोबर बॅलन्स ऑफ टेररही आला होता। शीतयुद्धाने तिसरे महायुद्ध पुढे ढकलण्यासाठीचा वेळ दिला होता। म्हणजे युद्ध की शांती, शांती की युद्ध याचा विचार करण्यासाठी मिळालेला तो ब्रीदिंग स्पेस होता। आणि म्हणूनच जगभरातील सर्व विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ एकत्र येऊन माणसांच्या माणुसकीचं रक्षण करण्यासाठी गांभीर्याने विचार करू लागले। आणि त्याच वेळी आइन्स्टाईन, बर्टांड रसेल यांसारख्या महान विचारवंतांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अवघ्या जगाला शांततेचं आवाहन केलं। आणि अहिंसेच्या मार्गावर चला हा गांधीवादी शांतीचा संदेश त्यांनी अवघ्या जगाला दिला। म्हणजे या महान विचारवंतांना सुद्धा मान्य होतं की अहिंसा हाच जीवनाचा आणि जगण्याचा खरा नियम आहे। मित्रांनो, ज्यांनी आपल्या हुकूमशाहीच्या जोरावर अन्याय अत्याचार करून सत्ता मिळवली तो हिटलर, त्याची सत्ता जास्त काळ टिकू शकली नाही। कारण ज्या कार्याचा मूळ हे हिंसा असेल ते कार्य जास्त वेळ टिकूच शकत नाही। आणि म्हणूनच आज आम्हाला समाजात अमूलाग्र बदल करायचा असेल, भारताला भविष्यात महासत्ता होताना बघायचं असेल ना, तर सत्य आणि अहिंसा या गांधीजींच्या विचारांचा अवलंब आपल्याला आजपासूनच करावा लागेल। मित्रांनो, जगातील सर्व धर्मांनी अहिंसेचा स्वीकार करून त्याचा पुरस्कार केला आहे। कारण अहिंसा हे गांधी तत्वज्ञानाचं प्रमुख केंद्र आहे। गीतेतील 13व्या अध्यायातील 7व्या श्लोकात आपल्याला अहिंसेचा उल्लेख करताना दिसतात। म्हणजे ज्ञानी पुरुषाची 9 लक्षणे सांगितली आहेत, त्यातील एक महत्त्वाचं लक्षण म्हणजेच अहिंसा आहे। कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा करून जगणं हा गुन्हा आहे, ते भलं मोठं पाप आहे। संत ज्ञानेश्वरांनी अहिंसेचे 3 प्रकार सांगितले आहेत, कायिक अहिंसा, वाचिक अहिंसा आणि सर्वात मोठी म्हणजे मानसिक अहिंसा। मार्टिन ल्युथर किंगही असं म्हणतात की अहिंसा म्हणजे अपार शक्ती आणि कष्ट सोसण्याची कला आहे। मित्रांनो, अखेर एवढंच सांगेल की लाठीचा मार पाठीवर सहन करून आपल्या लेकराला चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहन देत सांत्वन करणारी आई ही खऱ्या अर्थाने अहिंसेची आदर्श मूर्ती आहे। मनपूर्वक धन्यवाद।